मंदाची बी आधी घरात न गेली ती लय बे झालं बघ माय. आता तरी या घराला शांती लाभल. आणि शर्मिलेनच तिला घालवलं तर हे तर लयच बेस झालं. होय 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 बारी आहे मंदाचा नवरा. शेवटी हिसका दावलं त्यानं. ती आगीत तेल वाटणारी मंदा इथनं गेली. आता तरी या शर्मिलाचं डोसकं ठिकाणा येईल. नाही आगीत तेल वाटणारी मामाया गेली पण तिनं जी आग लावली ना डोसक्यात ती तशीच आहे. आणि त्या आगीत तेल वाटणारी मामाया बी घरातच आहे. मंदा गेली तर उर्मिलेला जवळ केलं तिनं. सटवीला कोण ना कोणतरी सोबत लागतच. नाही ही उर्मिला बी त्या मंदापेक्षा काही कमी नाही. आणि शर्मिला आता तिच्याशी सूप जुळायला लागली. म्हणजे भाव्याचं घर आता आगीत ना फोफाट्यात. समद्या सवती अशाच असतात का ग माय? नाही नाही समद्या सवती अशा नसतात. आपली सावी सवतच आहे ना व ती आहे का अशी. ती बी खरंच आहे म्हणा. काय गे भवाने सक्या बनीला इथं आणून शान खाल्लंस. आता तरी सुधार की कसली कारस्थानात असायला लागलीस. तू गे कचकवडे उगाईच्या डोक्यात काय बाय भरू नको. माझ्याशी गाठ आहे शर्मिले. अग सवतीनं सवतीचं दुःख वळकायचं असतं समजून घ्यायचं असतं. असं करू नको ग तुला सवत नाही ना व म्हणून बोलतीस अशी. एक दिस शेतावरच्या घरावर तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटून ठेवणारे आणल ना तुझा दादला मग समजल तुला. काहीतरी उगीच बडबडू नका. माझा नवरा असं काही करणारच नाही. तरी मी त्यानं केलं काय होईल तुझ. हे शक्यच नाही. माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अग विश्वास गेला पाणी पतात पाणी प्याय. हल्ली माणसाचा काय भरोसा असतो का. अंत्यात तुझा नवरा तो असा. नाही असं होणारच नाही. नाही म्हणार तो नाही म्हणार. पण मग तो मधीच कुठं जातो ग. आता आठ आठ दिवस तुझा नवरा तुझ्यापासून लांब राहतो. आता तुझा त्याच्या विश्वास हाय म्हणल्याव त्याला रान मोकळंच आहे. वहिनी विजय जेव्हा सावीसाठी सौभाग्य लेणं घेऊन गेला ना तेव्हाच मी देवीला नवस बोलले होते आणि देवीने माझी इच्छा पूर्ण केली. सावी आता आई होणार आहे. तेव्हा नवस फेडायला जायला हवं नाही मला. खरंय तुमच. भक्तानं मनापासून मागितलेले नवस देव नेहमीच पूर्ण करतो. पण मग भक्तानं सुद्धा देवाला सांगितलेली गोष्ट पूर्ण करायला जायला हवं. हो मी जाईनच नवस फेडायला. पण सावीचं काय करू. नाही म्हणजे आता मंदावहिनी नाही आहेत घरात पण उर्मिला आहे ना. हिला एकटीला सोडून कशी हो जाऊ मी. अहो असं काय करताय. मी आई आहे सावीची. मी थांबेन की तिच्याजवळ तुम्ही जाऊन येईपर्यंत. काय ग सावे प्रेमळ सासूऐवजी काही दिवस आई चालेल ना तुला. अगं काय बोलतेस हे. पण आईंची काळजी वाटते मला. इतक्या लांब त्या एकट्या कशा जातील. अरे वा त्या एकल्या कशा पायी जातील. माझी माय आहे की कवा धरणं माझ्या मागे लागली आहे. ती देवाला गेली नाही तर तिच्यापेक्षा देवालाच लय वाईट वाटेल. जाल ना घेऊन. नक्की घेऊन जाईल. अरे मलाही तेवढी सोबत होईल ना. तू त्यांना तयार व्हायला सांग. त्या तयार झाल्या की लगेच निघू आम्ही. अगं अशी मी आलोच.
चला मी येते तुमच्या मदतीला। चला वहिनी। वहिनी आता तुमची जबाबदारी तर वाढलेलीच आहे पण सावीची जबाबदारी दुपटीने वाढली, कारण आता तिला एकाची नाही दोघांची काळजी घ्यायची, हो ना सावे? आता काळजी फक्त एकाच गोष्टीची, होणारे पिता विजय असले तरी समोर मात्र दौलतराव आहेत। माझी माय आणि तुझी सासू गेली आहे नव तिकडं नवस फेडाया, पर तू काय बी चिंता करू नका। हा दौलतराव एकट्या पुरेसा हाय, त्या कौरव सैन्याला सिद्ध कराया। सावे तू माझ्या बाळाची आई होणार आहेस आणि मी बाबा, खर तर यासारखी आनंदाची गोष्ट जगात दुसरी कुठलीही नाहीये, पण तो मी तुझ्या बरोबर शेअर करू शकत नाही, तुला जवळ घेऊ शकत नाही आणि उघडपणे ते व्यक्तही करू शकत नाही। केवढा दुर्दैवी आहे मी, केवढी दुर्दैवी आहे मी। मी आई होणार आहे, माझे विजय माझ्या समोर आहेत, पण ही आनंदाची बातमी मी त्यांच्या कुशीत शिरून त्यांना सांगू शकत नाहीये। विजय कुठे आहात तुम्ही? तुम्हाला कसे कळतील माझ्या मनातले भाव? हा पर मी सांगितले ते ध्यानात ठेव आणि कवा काय लागलं तर कवा बी आवाज। सावे अगं, भागीरथी वहिनीने निरोप दिलाय, आठवण करून द्यायला सांगितली की तुळसा अक्कांनी जो ताईत दिलाय ना तो कायम बांधून ठेव, तो कुठेही काढून ठेवू नकोस। हा काय ताईत माझ्याजवळ? मला वाटत शर्मिला बरोबर फुगडी खेळताना पडला बहुतेक। अरे देवा, पण मग तो ताईत मिळायला हवं ग, तर अनर्थ होईल। हिला जेव्हा चक्कर आली तेव्हा ज्या खोलीत तिला ठेवली होती त्या खोलीत तो पडला नसेल। सावे तू इथे शोध, मी खोलीत बघते। सावीचं रक्षण करणार, पण माझ्यापासून याच रक्षण कोण करणार? आता हा ताईत जाळूनच टाकते म्हणजे मग हाच काय, आई शाकंभरी सुद्धा त्या सावीचं रक्षण करू शकणार नाही। Thank you.
तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी तुम्ही घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका.